एक भाजप आहे आणि दोन भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत. शिवसेना कुठेतरी पिछेहाट झाली होती शिवसेनेची, ती भरून काढण्यासाठी तुम्हाला विरोधी पक्ष नेते पद आहे. आता जबाबदारी वाढली तुमची? जबाबदारी निश्चित वाढली, परंतु इथं बंडखोर असेल, भारतीय जनता पार्टी असेल, यांचे सगळे मिळून जेवढे मंत्री आणखी जरी वाढवले तरी सर्वसामान्य शिवसैनिक या मंत्र्यांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या संभाजीनगरात शिवसेना 8 जून 1985 आणलेली आहे आणि त्यावेळेसपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल, या शहराच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर असेल, समाजकारणाच्या मुद्द्यावर असेल, शिवसैनिक हा गल्लीबोळात बूथ स्तरावर गावागावात पोहोचलेला आहे. तो कुठे हरलेला नाही, काही गद्दार गेले असेल म्हणून शिवसेना गेलेली नाही, शिवसैनिक गेलेले नाही, म्हणून या ताकदीच्या बळावर निश्चित या लोकांना आम्ही धाडू शकतो. काही फरक पडणार नाही 5 मंत्रीपद विरोधी पक्षाकडे? बिलकुल पडणार नाही, आणखी 2 दिले तरी फरक पडणार नाही, हे मी तुमच्या या शिवसैनिकाच्या ताकदीच्या बळावर मी सांगू शकतो. बिलकुल फरक पडणार. मी शेतकऱ्यांचा विषय केला, शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, बुलेट ट्रेनला 6000 कोटी रुपयाची घोटाळा झाली आहे. बरोबर आहे, या महाराष्ट्राला मुंबई अहमदाबाद, अहमदाबादशी आपलं काही कामच नाही, अहमदाबादवाल्यांना मुंबईशी काम आहे, परंतु महाराष्ट्राचं सरकार 6000 कोटी रुपये या बुलेट ट्रेनसाठी स्वतःचा वाटा देते, परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक मदत ही सरकार देत नाही. मला वाटतं जनतेनं या सगळ्या गोष्टीकडे उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, बघणारे आणि निश्चित निवडणुकीच्या माध्यमातून धडा जनता शिकवेल. सुशील मोदी यांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडलेली आहे. आम्ही हीच बाब सांगत होतो की हे काम भारतीय जनता पार्टीचं पाप आहे. त्यांनी जी शिवसेना फोडली ही भारतीय जनता पार्टीने फोडली. जी भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रात शिवसेनेच्या बळावर, ज्या काळात भारतीय जनता पार्टी कुठेही तळागाळात नव्हती, परंतु शिवसेनेच्या ताकदीच्या बळावर शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टी त्यावेळेस एक शक्ती प्राप्त केली आणि आज हीच भारतीय जनता पार्टी उलट शिवसेना फोडण्यासाठी काम करते. आणि हा आरोप शिवसेनेनं सातत्याने केला आहे. मला वाटतं सुशील कुमार मोदी जे बिहारचे भारतीय जनता पक्षाचे नेते, त्यांनी ही भावना व्यक्त केली. ही भावना नुसती महाराष्ट्रासाठी लागू नये, बंगालमध्ये असा प्रयत्न होतो आहे, झारखंडमध्ये असा प्रयत्न होतो आहे, गोवामध्ये असा प्रयत्न होऊन गेला आहे, मध्यप्रदेशमध्ये असा होऊन गेलेला आहे, राजस्थानमध्ये असा प्रयत्न झालेला आहे, पंजाबमध्ये झालेला आहे, हरियाणामध्ये होतो आहे, दिल्लीमध्ये सुद्धा होतो आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी एक जे प्रादेशिक पक्ष ज्यांच्याबरोबर मैत्री केली, मैत्री करून त्यांनाच फोडायचं, त्यांची शक्ती स्वतःबरोबर नेण्याचा असा संकल्प भारतीय जनता पार्टी करते. आणि म्हणून दुसऱ्या पक्षाला मला असं वाटतं ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु बाकीचे पक्ष आणि शिवसेनेत फरक आहे. आणि म्हणून शिवसेना याला डगमगणार नाही, परंतु सुशील मोदींनी जे JDU विषयी सांगितलेलं आहे, आज JDU त्यांनी असंही म्हटलेलं आहे की JDU ची शक्ती याच्यामुळं कमी होईल. मला असं वाटतं आता भारतीय जनता पार्टी ज्या अर्थी नितीश कुमारांनी स्वतंत्र सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आता जे ED चं ऑफिस मुंबईचं आहे निश्चितच लवकरच पाटण्याला शिफ्ट होईल असं मला वाटतं.